मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपण आज एक महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. ती अशी आहे की मागे 19 जून 2022 रोजी NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही परीक्षा घेण्यात आलेली होती 21-22 साठी, येत्या 8वीसाठी. आणि त्या परीक्षेचा रिझल्ट अद्याप येणे बाकी आहे. परंतु कालच त्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच विद्या परिषदेच्या वेबसाईटवरती एक प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रसिद्धी पत्रकानुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2021-22 येत्या 8वीसाठी परीक्षा दिनांक 19 जून 2022 गुण यादीबाबत, ती गुण यादी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे असं या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलेलं आहे. 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत राबवली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते असे या परीक्षेचं स्वरूप आहे. मित्रांनो, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. सदर शिष्यवृत्ती 12वीपर्यंत मिळते. 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दरमहा 1000 रुपये, वार्षिक 12000 रुपये आहे. आणि येत्या 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांची उत्पन्न 1.5 लाख 1,50,000 पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दिनांक 19 जून 2022 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच NMMS परीक्षेची विद्यार्थ्यांना गुणांची यादी प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.msceepune.in व nmms.msce.in या संकेतस्थळावर दिनांक 10-8 म्हणजे कालपासून 10-8-2022 पासून पाहता येईल. विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जात, दिव्यांगत्व, जन्म इत्यादी बाबतची दुरुस्ती असल्यास सदर बाबत दिनांक 22-8-2022 पर्यंत परिषदेकडे nmms.nmsce@gmail.com या संकेतस्थळावर ईमेलवर शाळेमार्फत पाठवण्यात यावी. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परिषदेच्या www.msceepune.in व nmms.msce.in या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बन लेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुण पडताळणी केली जात नाही अशी या ठिकाणी ही माहिती काल प्रसिद्धी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेली आहे. तर महत्त्वाचा आशय असा आहे की या परीक्षेमध्ये जे विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहे त्या गुणांची यादी या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संकेतस्थळ आहेत msceepune.in आणि nmms.msce.in या संकेतस्थळावर दिनांक 10-8 पासून ही यादी आपल्याला पाहता येईल. आणि 22 पर्यंत तुम्हाला काही हरकती असतील नावामध्ये, स्पेलिंगमध्ये, जन्मदिनांकामध्ये, तर 22-8-22 पर्यंत त्यांच्या मेलवर शाळेमार्फत पाठवण्यात यावी असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तर आपल्याला ही आपल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या प्राप्त गुणांसह त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि याच माहितीचे एक प्रसिद्धीपत्रक काल जारी करण्यात आलेले आहे.
त्या संबंधीचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे, प्रसारित केलेला आहे मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मला आशा आहे की तुम्ही हे नक्की कराल. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया का नवीन माहितीसह. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स जरूर करा. भेटूया एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय हिंद.